किरकोळ वादातून झालेल्या भांडणात कोयत्याने वार करून सुनील अनिल कांबळे वय 32 राहणार महूत तालुका सांगुळा या तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून यातील उमेश चव्हाण यांच्यावर कटात सहभागाप्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मयत सुनील कांबळे यांच्या पत्नीने केला आहे. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने येवलकर यांनी सदर गुन्ह्याचा योग्य रीतीने तपास सुरू असून यामध्ये कोणी सहभागी असल्यास पुरावे सापडल्यास कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. शनिवारी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार येवलकर यांनी पंढरपूर येथे मातंग समाजातील प्रमुख नेते मंडळी आणि मयत सुनील कांबळे यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी मयत सुनील कांबळे यांच्या कुटुंबियांनी या प्रकरणातील मास्टर माइंडवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मी मनीषा सुनील कांबळे, सुनील कांबळेची पत्नी. माझी मागणी एवढीच आहे की 4 आरोपींना अटक केली. जो कोणी त्याचा मागचा मास्टर माइंड आहे त्याला अजून अटक झालेली नाही, तर त्याला अटक झाली पाहिजे. त्याच्यापासून माझ्या कुटुंबाला धोका आहे आणि माझी एवढीच सगळ्या कुटुंबा सगळ्या बांधवांना माझी विनंती आहे की माझी लेकरं आणि मी उड्या पडलेली आमच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभा राहा. कोर्टात मी त्याचं नाव घेतलेलं आहे, कोर्टात नाव घेतलेलं आहे. कोर्टात नाव सांगून सुद्धा त्यांनी अटक केलेली नाही. पोलिसांना आश्वासन दिलंय की 5 दिवसात अटक होईल. हां, आम्ही सांगितलेल्या नावाला 5 दिवसात अटक होईल. 5 दिवसाची मुदत मागेल. सर, मातंग समाजाच्या वतीनं मला निवेदन देण्यात आलेलं आहे. काल सांगोलीमध्ये मोर्चा झाला होता, त्यामुळे त्यांच्याबाबत काय सांगतो हे बघा. महूत बुद्रुक तालुका सांगोला इथे सुनील कांबळे यांची हत्या झाली होती. त्याबाबत आपल्या सांगोला पोलीस स्टेशन येथे योग्य त्या कलमान्वये गुन्हा दाखल झालेला आहे. FIR मध्ये 3 व्यक्तींची नावं दिली होती आरोपी म्हणून. आपण गुन्ह्याचा तपास करून तिथले जे DYSP आहे त्यांनी त्या 3ही व्यक्तींना अटक केली. त्या पलीकडे ज्या व्यक्तीचं नाव FIR मध्ये नव्हतं, परंतु आमच्या तपासामध्ये निष्पन्न झालं आहे की तो व्यक्तीसुद्धा या गुन्ह्यामध्ये सहआरोपी आहे. तर आम्ही चौथ्या पण व्यक्तीला त्याच्यामध्ये अटक केलेली आहे की ज्याचं नाव FIR मध्ये त्यांनी दिलं नव्हतं. आणि आमचा तपास जो आहे हा योग्य दिशेने सुरू आहे, निपक्षपातीपणे सुरू आहे. त्यामुळे माननीय न्यायालयाने सुद्धा आरोपींना जास्तीत जास्त पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. आणि जे मोर्चा निघाला होता त्या मोर्चाचं एवढंच म्हणणं आहे की या तपासामध्ये जर कोणी मास्टर माइंड असेल तर त्याचा शोध घेऊन आपण त्यांना अटक करावी. तर आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे की तपासामध्ये जर कोणी निष्पन्न होत असेल आरोपी म्हणून, तो कोणीही व्यक्ती असेल, तर आपण पोलीस यंत्रणा म्हणून कोणाचीही हयगय करणार नाही, कोणालाही त्याच्यामधनं सोडणार नाही. आपण योग्य ती कारवाई करू आणि जे कोणी तपासांती निष्पन्न होत असतील आरोपी म्हणून त्यांना आपण अटक करणार. हे आम्ही सर्व शिष्टमंडळाला सांगितलेलं आहे आणि त्यांचं समाधान झालेलं आहे. यामध्ये काही राजकीय वगैरे वास येतोय का? कारण की त्यांचं मत आहे की राजकीय पाठबळ प्रशासनाला मिळेल. असं कुठलंही इथे गोष्ट घडलेली नाही आहे. असं कुठलंही आमच्यावरती कुठलाही दबाव नाही आहे किंवा कुठलंही राजकारण याच्यामध्ये आल्याचं मला काही दिसून येत नाही आहे. ही जी घटना आहे ही तत्कालीन वादामध्ये निर्माण झालेली घटना आहे, तत्कालीन वादामुळे झालेली घटना आहे. त्याला जे काही आधीच्या गोष्टी जर काही कारणीभूत असतील तर ते तपासामध्ये निष्पन्न होतील आणि त्या पद्धतीने पुढे आरोपी पण अटक होतील जर काही निष्पन्न झाले आरोपी. तर आता तर सध्या 4 आरोपी अटक आहे आणि त्यांना आपण जवळपास 13 दिवसांची PCR आपल्याला आरोपींची मिळालेली आहे. पंढरपूरमध्ये सुद्धा मोर्चा निघण्याची शक्यता आहे. पंढरपूरमध्ये मोर्चा निघण्याची जी शक्यता आहे त्याचे जे प्रतिनिधी आहे ते आम्हाला शिष्टमंडळ येऊन भेटलं. त्यांनाही मी हेच सांगितलं की FIR दाखल आहे आणि आरोपीसुद्धा अटकेत आहे आणि तपास सुरू आहे. तर तपासामध्ये जे काही निष्पन्न होईल त्याच्या पद्धतीने आम्ही चार्जशीट करू आणि जर कोणी आरोपी निष्पन्न होत असेल अजून तर आपण त्यांना अटक करू. पण हे तपासाचा भाग आहे, तपास आम्हाला करू द्या. तपासामध्ये जे काही निष्पन्न होईल ते आपण योग्य कायदेशीर कारवाई पद्धतीने पुढे कोर्टासमोर मांडू. आव्हान हेच करेल की या घटनेमुळे जे काही
जे पीडित कुटुंब आहे त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतो आहोत. आणि आपल्या सर्व समाजबांधवांना मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की कुठल्याही प्रकारचा बंद मोर्चा वगैरे करू नका, जेणेकरून सर्व समाजाला त्याच्यामध्ये त्रास होईल किंवा इतर समाजांना त्रास होईल असं कुठलंही कृत्य आपण करू नका. आपल्या ज्या काही गोष्टी आहे, ज्या काही मागण्या आहे, ज्या काही जे काही आपलं म्हणणं आहे ते सरळ आम्हाला सांगा, आम्ही त्यावरती निश्चित कारवाई करू.